वृक्षवल्लीयामासोयरे वनचरे। एक झाड लाव मित्रा, त्याला पाणी घालू, फळे देईल, फुले देईल, पक्ष्यांना निवारा देईल, भरपूर प्राणवायू देईल। एक झाड लाव मित्रा, त्याला पाणी घालू, एक झाड लाव मित्रा, त्याला पाणी घालू। वृक्षाचे करा संवर्धन, धरतीचे होईल नंदनवन। झाडाला नका करू नष्ट, श्वास घेताना होतील कष्ट। झाडाला नका करू नष्ट, श्वास घेताना होतील कष्ट। निसर्ग नका हरवू, पर्यावरणाचे जतन करू। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रवीण यादव व्लॉग्स। मित्र हो, आपण आलेलो आहोत पंचायत समिती देसाईगंजच्या आवारामध्ये। इथे कोविडची ड्युटी करत असताना अतिशय मन प्रसन्न वाटते। कोविड सदृश परिस्थिती आहे, त्याकरिता आम्हाला इथे कोविड कंट्रोल रूममध्ये ड्युटी करावी लागते आणि त्याच्यातून थोडासा वेळ मिळवून मी हा व्हिडिओ तुमच्याकरिता बनवित आहे की आपण ज्या ठिकाणी प्रशासकीय कामं होतात, लोकांची काळजी केली जाते, तो परिसर प्रशासनिकदृष्ट्या तर जितका सुंदर आहे तितकाच सुंदर हा नैसर्गिकरित्या सुद्धा आहे। या पंचायत समितीचा रखरखाव अतिशय सुंदर ठेवण्यामध्ये येथील कर्मचारी, येथील अधिकारी या सर्वांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। लोक ज्यावेळेस आपली कामे घेऊन येतात, त्यांची कामे अतिशय तात्काळ रीतीने या पंचायत समितीतून होतात। तसंच हे नैसर्गिक वातावरण बघून त्यांना इतर कामे करण्याचा कंटाळासुद्धा होत नाही आणि ज्यावेळेस कामाला काही वाट पाहावी लागते त्यावेळेस ते अशाच नैसर्गिक रम्य परिसरामध्ये बसून थोडी वाट पाहतात, मन अगदी प्रसन्न होऊन जाते, बगीचात बसल्यासारखं वाटते आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे। या पंचायत समितीच्या परिसरात जर आपण बघितली तर विविध फळझाडे, फुलझाडे आपल्याला लावलेली दिसत आहेत आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे, पाहायला खूप मस्त वाटते। मित्रांनो, जुलैचा महिना सुरू आहे, पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे। या पावसाळ्यामध्ये जर आपण विविध वृक्षाची, फुलझाडांची, फळझाडांची लागवड जर केली तर ते फळझाडं, फुलझाडं मोठे होतील आणि आपल्या परिसरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतील। आता या कोविड सदृश्य परिस्थितीमध्ये ऑक्सिजनची किंमत माणसाला कडून चुकलेली आहे। ऑक्सिजनचं एक एक सिलेंडरसाठी आपल्याला किती रांगा लागाव्या लागल्या, एकेका सिलेंडरसाठी किती मशक्कत करावी लागली, हे सर्व जाणताना आपल्यासमोर एकच एक पर्याय उरलेला आहे, ते म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे। तुम्ही वृक्षारोपण करा, वृक्षांचं संवर्धन करा, आपल्या घरामध्ये फळबाग तयार करा, आपल्या टेरेस गार्डन तयार करा किंवा आपल्याकडे असलेल्या पडीक जागेवर विविध प्रकारची फुलझाडे लावा, फळझाडे लावा, इतर प्रकारची मोठी झाडे लावा, तुम्हाला जे लावता येईल ते लावा, परंतु वृक्षांचं रोपण करणे, वृक्षांचं संवर्धन करणे या तुमच्यासाठी, परिसरासाठी, समाजासाठी, देशासाठी, पृथ्वीसाठी जरुरीच आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हा पावसाळ्यामध्ये आपण आपल्याकडून एक तरी झाड नक्की रोपण करू, एक तरी वृक्ष नक्की जगवू, हे मात्र तुम्ही केलं पाहिजे आणि हे खरंच जरुरी आहे। एवढं जर केलं तर एक दिवस नक्की ही धरती सजेल, धरती तुमचं पावसाळ्यासोबत हिरव्यागार
सतत स्वागत करेल आणि तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा कधीही कमी होऊ देणार नाही। त्यामुळे मित्रांनो, हे मात्र तुम्ही या व्हिडिओतून नक्कीच शिकलाच पाहिजे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवलेला आहे एक अशी पंचायत समिती ज्याचं संपूर्ण वातावरण हे नैसर्गिक रित्या सजवलेलं आहे, निसर्गरम्य असं हे वातावरण आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।